अष्टविनायकची कामगिरी, जो आमचा अष्टविनायक क्रिकेट मंडळ आहे त्याची ही पूर्ण कामगिरी आहे वर्षाची. तीन भाव एकत्र आले, बिनू, गणू आणि मी. ओके, सो इथे लगेच भांडणं व्हायला काही टाइम नाही, मेहनत येत आहेत. दोन म्हणजे हे घोडा बघा, घोडा उचललाय. 14 वर्ष कशी झाली तुमची दोघांची संसाराची? नमस्कार, मी जयेश तुमचं स्वागत करतो. आज मी आलोय कुठे माहितीये काय? मी कुंडी समाज मंदिर सायगाव, जो आमचा गावचा समाज मंदिर आहे, तिथे आलो. आणि तुम्हाला दाखवतो अष्टविनायकची कामगिरी, जो आमचा अष्टविनायक क्रिकेट मंडळ आहे त्याची ही पूर्ण कामगिरी आहे वर्षाची. म्हणजे एक ऑलमोस्ट 2018 पासूनची पूर्ण संपत्ती जे तुम्ही बघू शकता, ह्या ट्रॉफ्या. म्हणजे आता काय झालं माहिती आहे का, आमच्याकडे ठेवायला जागा नाही आहे, एवढ्या ट्रॉफ्या झाल्यात. आणि म्हणजे कुठे ठेवू काही माहिती नाही बघ. आणि आणि बायकांनी खूप साऱ्या अशा ट्रॉफ्या आहेत ज्या भंगारवाल्याला दिल्या ना. इथं उभा राहा दादा. आणि ही ट्रॉफी बघा केवढी आहे, 8 फुटी ट्रॉफी आहे ही. म्हणजे बघा, ह्याच्या पण उंच वरती आहे. 8 फुटी ट्रॉफी आहे ही. आणि ही आजची ट्रॉफी, त्या दिवशीची ट्रॉफी आली नाही अजून. आणि बायकांनी खूप साऱ्या ट्रॉफ्या भंगारात दिल्यात. ह्या ट्रॉफ्या एवढ्या आहेत, अजून सुद्धा आहेत दुसऱ्या घरी. म्हणजे तो घर इथे नाही आहे, तो दुसरीकडे तो पण भरला आहे. मेहनत अष्टविनायकची आहे आणि आता सध्या हा घर तुटणार आहे ना, सो त्यामुळे त्या ट्रॉफ्या तिकडे गेल्यात, नाहीतर इथे ठेवायला जागा नाही आहे. तर अशा काही अष्टविनायकच्या ट्रॉफ्या आहेत तिकडे बघा. खूप मेहनत आहे एवढ्या ट्रॉफ्या, काय सहजासहजी कोणाला मिळत नाही. मेहनत आहे ह्याच्या मागे. 2023ची एक नंबरची 8 फुट. आम्ही आहोत कुणबी समाज मंदिर च्या इथे. हे माझे मित्र, सहकारी, सगळे अष्टविनायक क्रिकेट मंडळ इथेच आहे, कारण उद्या आमच्याकडे गावकीची पूजा आहे आणि डान्स सुद्धा आहे. सो अष्टविनायक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत आणि अष्टविनायक क्रिकेट मंडळ इकडेच आहे. आमचे कॅप्टन तेजस रसाळ साहेब, अध्यक्ष आंबेकर साहेब, माजी कॅप्टन साळवी साहेब आहेत आणि आमचे सदस्य गायकवाड साहेब. तर सध्या काय चाललंय इकडे, सध्या डेकोरेशनचं चालू आहे काम. मंडप हा अष्टविनायकचाच मंडप आहे. तर काय सांगेल, उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे. अध्यक्ष साहेब 2 गोष्टी बोला, काय कशी तयारी चालू आहे? सर्वप्रमाणे यावर्षी जागृती महिला मंडळ सायगाव यांच्यातर्फे सार्वजनिक पूजा ठेवतो. ओके, उद्या 6 मे रोजी करत आहोत. ओके, त्याची पूर्वतयारी ही सध्या चालू आहे. म्हणजे अष्टविनायक क्रिकेट मंडळाकडे त्यांनी सोपवली जबाबदारी दरवर्षी अष्टविनायक क्रिकेट मंडळाकडे असतो. ओके, ती पूर्वतयारी, कारण आता सध्या ऊन वगैरे खूप आहे, पुढे असतो वगैरे, त्यामुळे एवढं दुपारी करण्यापेक्षा आपण रात्रीच, संध्याकाळी असते पण सकाळी, उद्या दिवस, हा दिवसभर ऊन असेल म्हणून आपण रात्रीच, हा म्हणजे कसं थोडं फ्रेश वाटेल आणि गर्मी पण नाही होणार. तर ही आज ही पूर्वतयारी चालू आहे. मंडप आपण बांधतोय आणि अष्टविनायक सध्या खूप मेहनत घेतोय आपल्या मंडपवर. मंडप बनवण्यासाठी वरती चढलेत, कोण चढलेत? आर बिल्डर आहे. संख्या इकडे बा, पान खाऊन आले संख्या. बोल. तर सेक्रेटरी आपले सागर साहेब आणि पिनू काय बाबा बिझी आहे सध्या. पिनू मोबाईल मध्ये चॅटिंग करतोय. आणि आंबेकर साहेब सुद्धा आहेत आणि खेराडे साहेब आपल्या आजच नवीन, म्हणजे आजच आलेत आपल्या ब्लॉग मध्ये. तिकडे ब्रदर्स आहेत, आंबेकर ब्रदर्स, ते बघा ऑफिशियल निशान आणि रिंकेश साहेब जे आपले कॅप्टन आहेत. आणि तिकडे सगळे आहेत, कॅप्टन आहेत आणि रसाळ साहेब सुद्धा आहेत. रसाळ साहेब बघा डेग वर बसलेत. साहेब काय बोलताय, तुम्ही आलायत इथे पूर्व तयारीला, बट तुम्ही बसलायत फक्त.
सध्या ते अंपायर राहून एकदम थकलेत, जरा ते पाय त्यांचे खूप दुखत आहेत. आणि आंबेकर साहेब, रोहन साहेब आहे तिथे. साहेब काय पावभाजी खाऊन तुम्ही इकडे वरती आलायत? किती पाव खाल्लेत? 8 पाव. मला नाही वाटत बाबा, हे 10-15 वरचं टार्गेट आहे यांचं. ते बघा किती मेहनत चालू आहे पोरांची. ऋतिक साहेब पण इथे आहेत. हो हो रिक्या, निशान मेन माणूस आहे बोलतात. काय निशान मेन माणूस आहे, हलका आहे ना एकदम, मेहनत घेत आहेत तिकडे. आणि वरती तेजू बसला आहे बट तो काही दिसत नाही, वरती लाईट पण आहे ना. आणि हे दोघं जण बघा आराम करतायत इथे. काहीतरी चालू आहे दोघांमध्ये, काहीतरी शिस्त आहे डाळ, काहीतरी शिस्त आहे. संख्या काय चालू आहे? उद्या कुठे फिरायला जायचं? उद्या सकाळी उठून शिवर्धनला जायचं. जरा अशी ह्याच्यात या, मला काय दिसत. आता आता बघ, सकाळी उठून शिवर्धनला जायचं. तुला सपोर्टर घ्यायचा? ओके, श्रीवर्धनला त्यासाठी जायचं आहे. असं काय? 3 भाऊ एकत्र आले, पिनू गणू आणि मी. ओके, सो इथे लगेच भांडणं व्हायला काही टाइम नाही लागत. कसल्या इकडे जीपे वाला भाव जीपे कर 100 रुपये कर. आणि गणूचा काय इकडे भाव रिचार्ज कर. आता मी रिचार्ज केलाय कालच, सकाळी काल रिचार्ज केलाय मी 249 चा. आता आम्ही काय, आता रोज येत भाऊ जीपे कर हे कर, मग पायाशी येत आहोत. काय ना कामा सांगितले ऐकतात ते विचार दोघा पण. नाही दोघं पण पाण्याची बॉटल नाही, पाण्याची बॉटल असेल ना मर तिकड. गण तुला काय बोलायचं याच्यावरती? तर एक दिवस मी या दोघांची भांडणं लावून देणार आहे, मारामारीवरती येणार आहेत. गणू सध्या जिमला जायला लागलाय बघा, कट्स बिट्स एकदम पडतोय. संकेत त्याला ट्रेन करतोय बघा. सांगितलं त्याला तो बोलला ना अण्णा बुकिंग करतोय घरातून तिच्या घरात. तर दादा घरात समजणार ना आहे पॉइंट आहे बरोबर. दादाला मेसेज केला, दादा ह्याच्याकडे मागितले पण नाही दिला. मी काय सांगितलं 10K झाली का सगळा तुला भेटल? दिला ना त्याने दिला नाही की नाही रे. नाही एकच ऑप्शन. तुझ्या काय झालं? ते दाखव. तू ऍक्टिव्ह नाहीस, तू धावतो कसा भाऊ? लेझी 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 पण भरपूर करतो तू. तुझ्यासारखा हो एकदम. तुला सांगू वालोड मध्ये जो बॉल होता पोरगा तुझ्यासारखाच आहे. आणि पहिला बॉल टाकला टाइम कुठं सकाळी? प्रश्न टाइमचा नाही. मी सोमवारी काम करतो, माझा भरोसा नाही घरात कधी आहे याचा. तुझ्यात एनर्जी नाही कारण म्हणजे तू बॉल टाकला तुझा तो श्वास बाहेर पडतो ना त्याला माहिती पडते. सोमवारी काम करतो मला घरी यायचं ठिकाण नसतं माझं. खूप मेहनत येत आहेत दोन. म्हणजे हे घोडा बघा, घोडा उचललाय दोन पाय त्याचे लावलेत त्यांनी. आणि वरती कोण चाललाय? तेजू माजी कॅप्टन आणि हे नवीन कॅप्टन आहेत. आता सध्या कॅप्टन आहेत रसाळ साहेब. घोड्याला किती मेहनत घेत आहेत बघा अष्टविनायक मंडळाचे कार्यकर्ते. तेजू काम करते.
त्याच्याच रसा जुगाडी माणूस जुगाडू. रोहन साहेब काय झालं या इकडे? तात्या बाटले उचलले तात्यानी कशासाठी माहिती आहे का? खासनात जाण्यासाठी ना दादा. कशासाठी उचलले? खासनात. तर खासनात जाण्यासाठी खेकडी पकडण्यासाठी तात्या बाटली घेऊन जाते. फिनिश. मंडप घालून झालेला आहे, बनलेला आहे, उद्या दाखवतो रे काय बनलेला आहे. तर चिवडा गल्लीमध्ये काल पण झाली अनिव्हर्सरी आणि आज पण आहे. कोणाची? आंबेकर साहेबांची. अध्यक्ष आहेत जे चिवडा गल्लीचे आणि केक सुद्धा आणलेला आहे. तर ही कितवी तुमची अनिव्हर्सरी आहे? 15वी. किती वर्ष झाली? 14 वर्ष झाले. नको नको. तर यांच्या या दोन मुली परी आणि निधी. तर पब्लिक तर खूपच आहे. क्राऊड आपल्या चिवडा गल्लीमध्ये भरपूर पब्लिक आहे. ये रिंक्या चला चला पब्लिक. अरे पब्लिक इकडे पब्लिक भरपूरच आहे. तर चला स्टार्ट करूया. चिवडा गल्लीमध्ये सगळे अशा गोष्टी रोजच्या होतच राहतात. आज मगाशी पार्टी सुद्धा झाली आणि आता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. चलो हा चौघांनी चौघांनी हॅपी बर्थडे. आदू काय बोलायचा? कापा कापा. हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी. हे परी अरे निकाप चौदा वर्ष कशी झाली तुमची दोघांची संसाराची? मस्त ना. दा तुझी कशी झाली? चौदा वर्ष.